वन विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी कारवाई करून बडतर्फ करा या मागणी करता आझाद हिंद संघटनेच्या वतीने दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर आमरण उपोषण करण्यात आले. जिगाव प्रकल्प भूसंपादन प्रकरण क्रमांक 33/2009 मोजे एरडी जुने गावठाण तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील 156 घरांचे लाकडांचे मूल्यांकन चुकीचे व अवैध प्रकारे स्वतःच्या स्वार्थासाठी वनरक्षक पठाण यांनी शासनाची व लाभार्थ्यांची फसवणूक केली. तसेच संग्रामपूर तालुक्यातील सावडी येथील वन जमिनीवर अतिक्रमण जप्ती केलेला वाळूसाठा जेसीबी द्वारे रस्ता तयार केल्या प्रकरणात पंचनामा असताना ठोस कारवाई न केल्यामुळे अधिकारी डीबी कटारिया यांच्यावर निलंबनाची कारवाई करा या मागणीसाठी दिनांक 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्षातही ताठरकार शेख सईद शेख कदीर यांचे आमरण उपोषण सुरू आहे. सावडी येथील वन जमिनीवर जप्ती केलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद यांनी अद्याप ठोस कारवाई न केल्यामुळे पदावरून बडतर्फ करा अशी तक्रारीत मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना दिनांक 24 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले की पंचनामानुसार योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असताना अद्याप कार्यवाही केली नाही व करतही नाही. याकरिता कर्तव्यात कसूर केल्यावरून पदावरून कमी करणे न्याय व उचित आहे असे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीवरून सुवर्षातही ततरकर व शेख सईद शेख कदीर यांची सही असून निवेदनाच्या प्रति जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर मुख्य वन संरक्षक अमरावती बुलढाणा शहर पोलीस स्टेशन आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना देण्यात आले. जय हिंद जय शिवराय. मी शेख सईद आझाद हिंद शेतकरी संघटना विदर्भ संपर्क प्रमुख. मी आणि महिला जिल्हा उपाध्यक्ष वर्षा आम्ही 24 तारखेपासून उपोषण बसलेले आहे. जापासून बुलढाणा जिल्ह्यात देवपू अक्षय गजबी हे रुजू झाले त्यापासून बुलढाणा जिल्ह्याची वन जंगल आणि वन जमीन आणि वन्य प्राणी यायचे एवढे मोठे खूप भ्रष्टाचार झालेले आहे की वन्य प्राणीचे इकरी करणारे जे चोर आहे त्याची बी जमानत कोर्टात होऊन जाते. काऊन जे टाईमात कोर्टात शेरियासाठी मॅजिस्ट्रेट साहेबांना बोलवला त्या टाईमात रेंजर तडी हजरच नाही असते ते कारणामुळे त्याची जमानत झाली आणि 75 बरस रेतीचा पीआर फाडल्यावर आणि त्याच्यानंतर पंचनामा असताना बी कोणतीच कारवाई जीसीपी व आणि रेतीच्या कर्मचारी व चोरीवर झाली नाही त्याच्यासाठी आमचं हे म्हणणं आहे. शासन आणि प्रशासनावर जे अधिकारी यायच्याच्यानं काम होत नाही यायले सक्तीची रुजीवर पाठवा आणि आम्हाले आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्याला आणि आमचं वन जंगल जेवढं आहे तेवढा सुरक्षित राहायला पाहिजे याच्यासाठी आम्ही उपोषणावर बसलेलो आहे आणि जदलोक हे अधिकारी भ्रष्टाचार आठून निलंबित होतील नाही तदलोक आम्ही आठून उपोषण तोडणार नाही. जय हिंद जय शिवराय.